नमस्कार मित्रांनो, आजच्या या तासामध्ये आपण भरतमुनी यांनी सांगितलेले रससूत्र याविषयी चर्चा करणार आहोत. रससूत्र कशास म्हणतात आणि रससूत्र काय आहे याविषयी आपण सविस्तर या तासामध्ये जाणून घेणार आहोत. रससूत्र हे भरताने पुढील व्याख्येमध्ये सांगितलेले आहे. तो म्हणतो, तत्र विभानुभाव व्याभिचार संयोगादृश्य निष्पत्ती या व्याख्येमध्ये त्यांनी आपल्या रससूत्राविषयी विवेचन केलेलं आहे. त्यांनी या रससूत्रामध्ये वेगवेगळे भाव सांगितलेले आहेत आणि यामधूनच रसनिष्पत्ती कशा पद्धतीने होत असते त्याविषयी या संपूर्ण सूत्रामध्ये त्यांनी सर्व रससूत्र हे एकवटलेले आहे आणि यामधूनच त्यांनी आपला रससूत्र हा जो घटक आहे किंवा रससूत्र कशाला म्हणायचं ते यामध्ये त्यांनी सविस्तरपणे सांगितलेलं आहे. याविषयी आपण पुढे चर्चा करणारच आहोत. परंतु या रससूत्रामध्ये अधिक प्रमाणात जेव्हा आपण पाहतो तर यामध्ये स्थायी भाव या दृष्टिकोनातून अधिक महत्त्व आहे. कारण स्थायी भावाला इथे काय केलं आहे तर अधिक महत्त्व दिलेलं आहे. कारण यामध्ये म्हणजे या वरील व्याख्येमध्ये त्यांनी विभाव अनुभाव आणि व्याभिचारी भाव असे जे विविध घटक सांगितलेले आहेत यामध्ये त्यांनी विविध भावांची काय केली आहे तर माहिती सांगितली. या सर्व भावांच्या एकत्रीकरणातून जी फलनिष्पत्ती निर्माण होते त्यासच भरताने काय म्हटलेलं आहे तर रसनिर्मिती असं म्हटलेलं आहे. यामध्ये सर्वात महत्त्वाचा घटक हा स्थायीभावाला दिलेला आहे. कारण येथे विभाव अनुभाव आणि व्याभिचारी भाव असे जे भाव आहेत ते या भावांच्या मधून जेव्हा स्थायीभावांच्यामध्ये रूपांतर होतं तर या रूपांतरामधूनच जी रसनिष्पत्ती होत असते त्यामध्ये स्थायीभाव हा महत्त्वाचा घटक इथे सांगितलेला आहे. कारण यामुळेच सगळे जे भाव आहेत या भावामध्ये जी फलनिष्पत्ती निर्माण होते त्या फलनिष्पत्तीमधूनच रस हा घटक आपणास पाहावयास मिळतो. कारण या सगळ्या दृष्टिकोनातून जे घटक आहेत ते घटक इथे महत्त्वाचे सांगितलेले आहेत. कारण विभाव अनुभव आणि व्याभिचारी भाव यापेक्षा स्थायी भावाला काय केलंय तर अधिक प्राधान्य दिलेलं आहे. कारण रससूत्राच्या दृष्टिकोनातून स्थायी भाव हे आपणास इथे महत्त्वाचे स्थान भरताने काय केलं आहे तर स्पष्ट केलेले आहे. या ठिकाणी भाव ही संज्ञा आपणास पाहावयास मिळते. कारण विभाव अनुभाव व्याभिचारी भाव स्थायी भाव या सर्वांमध्ये भाव हा महत्त्वाचा शब्द आलेला आहे. भाव म्हणजे रस निर्मिती करण्यास जो सर्वात उपयुक्त घटक आहे तो या ठिकाणी त्याचा उपयोग केला जातो. म्हणजे या सर्व शब्दांमध्ये विभाव अनुभाव व्याभिचारी भाव स्थायी भाव यामध्ये भाव हा घटक महत्त्वाचा आहे आणि यामधूनच काय होत असतं तर रसनिष्पत्ती किंवा रस निर्माण करण्याची जी शक्ती आहे तर ती येथे यापासूनच निर्माण होत असते. मग भाव हा घटक कशा पद्धतीने आलेला आहे किंवा याची जी महत्त्वता आहे ती कशा पद्धतीची आहे हे आपणास येथे अगोदर पाहावं लागेल. मग या भाव या घटकाचा प्रथम आपण जेव्हा विचार करतो तेव्हा आपणास त्याची संज्ञा ही या पद्धतीने सांगता येते की भाव म्हणजे या ठिकाणी या पद्धतीने सांगता येतं की एखाद्या वस्तूच्या ठिकाणी असणारी एक शक्तीप्रवाह अशी जी गोष्ट आहे ज्यामधून आपणास उपयुक्त अशी
एक प्रणाली तिचा उपयोग आपणास महत्त्वाचा वाटतो किंवा तिच्या मुळे त्या शक्तीमुळे आपणास रस प्रवाह हा निर्माण करता येतो। म्हणजे यास रस रूप धारण करणारी जी शक्ती आहे तिला भाव असं म्हटलं जातं, कारण भाव या दृष्टिकोनातूनच रस निष्पत्ती होते आणि त्यामुळेच जे रसरूप आहे हे रसरूप आपणास निर्माण करण्यासाठी भाव या घटकाचा महत्त्वाचा उपयोग इथे होत असतो। त्या दृष्टिकोनातून भाव ही संज्ञा आपणास महत्त्वाची आहे। त्यामध्ये विभाव, अनुभव, व्याभिचारी भाव, स्थायी भाव या घटकांचा काय केलेला आहे इथे भरताने संयोग केलेला आहे। म्हणजे त्यांनी आपल्या या व्याख्येमध्ये या सर्व गोष्टींच्या संयोगाचा जी फलनिष्पत्ती आहे त्या फलनिष्पत्तीलाच काय म्हणलेला आहे तर रस प्रवाह किंवा रस विचार अशा दृष्टिकोनातून त्यांनी काय केलं आहे तर त्याची फलशक्ती सांगितलेली आहे। म्हणजे यामुळेच काय होत असतं तर रस हा प्रवाहित होतो, रस निर्मिती होते आणि यामधूनच आपणास एखाद्या विशिष्ट गोष्टीचा आनंद मिळत असतो। मग इथे आपण जे राग लोभ हे जे घटक आहेत किंवा हे जे प्रकार आहेत तर यामध्ये कसं आहे तर यांना आपण भाव म्हणू शकत नाहीत, कारण याचा सरासरी रसनिर्मितीस उपयोग होत नाही। परंतु जी शक्ती आहे की ज्यामुळे आपणास भाव या घटकाची महत्त्वता कळते आणि त्यामधून आपणास रसनिष्पत्ती होत असते त्या शक्तीलाच आपण काय म्हणायचं तर भाव असं म्हणायचं। या ठिकाणी आपण भरतमुनी यांचा जो सिद्धांत पाहतोय त्यामध्ये त्यांनी विभाव, अनुभव, व्याभिचारी भाव यांच्या संयोगातून जी फलश्रुती मिळते त्या फलश्रुतीलाच त्यांनी काय म्हटलेलं आहे तर रस विचार अशी नामविधान किंवा रस विचार असं नाव त्यास दिलेलं आहे। विभाव या घटकाची माहिती घेणे आवश्यक आहे, त्यानंतर अनुभव या घटकाची पण माहिती घेणं आपणास आवश्यक आहे आणि यांच्या अनुषंगाने व्यभिचारी भाव जेव्हा आपणासमोर येतो आणि यांच्या संयोगामधून जी फलश्रुती निर्माण होते त्या फलश्रुतीमधून रस विचार कशा पद्धतीने येतो किंवा रसनिर्मिती कशी होते तर याचा आपणास पुरेपूर विचार करावाच लागतो, तेव्हाच आपणास रससिद्धांत किंवा रस विचार आपणास समजत असतो। या ठिकाणी विभाव हा जो घटक आहे तो विभाव घटक आपणास या ठिकाणी असं सांगतो की या विभावामधून आपणास जी फलश्रुती आहे किंवा जो घटक आहे तो घटक कशा पद्धतीने सहकार्य करतो, कारण विभाव हा घटक आपणास येथे जी विशिष्ट भूमिका आहे ती भूमिका पार पाडत असतो। या ठिकाणी आपण भरत मुनी यांचा रस विचार किंवा रस सिद्धांत असंही त्यास म्हटलं जातं तो आपण या ठिकाणी पाहत आहोत। भरतमुनी यांनी सांगितलेल्या रस विचाराविषयी जे विविध भाव आहेत ते भाव आपण या ठिकाणी जाणून घेऊ। त्यामध्ये सर्वात प्रथम स्थायी भाव, यामध्ये जे स्थायी भाव आहेत तर ते स्थायी भाव पुढीलप्रमाणे आपणास सांगता येतं। रती, उत्साह, जुगुप्सा, क्रोध, हास्य, विस्मय, शोक आणि भय हे 8 स्थायी भाव आहेत। या मनाच्या अवस्था किंवा वृत्ती आहेत। म्हणजे या भावामुळे, या स्थायी भावामुळे काय होतं तर मनाच्या विविध भावांच्या किंवा मनाची जे अवस्था आहे त्या अवस्थांची काय होते तर इथून आपणास माहिती मिळते। म्हणजे हे स्थायी भाव हे मानवाच्या ठिकाणी हे असतात आणि त्यामुळे मानवाच्या मनाची जी अवस्था आहे किंवा जी वृत्ती आहे ती वृत्ती आपणास येथे समजण्यास मदत होते। म्हणजे इथे नाट्यशास्त्राच्या दृष्टिकोनातूनही आपणास जेव्हा आपण नाट्य पाहतो त्या गोष्टीमुळे मधूनही आपणास या
मानवाच्या ठिकाणी किंवा जे नाटक सादरीकरण करत आहेत तर त्या नाटकामधील सादरीकरणाच्या दृष्टिकोनातून जे पात्र आहे ते पात्र कोणत्या भूमिकेमध्ये आहे तो काय सांगू इच्छितो या दृष्टिकोनातूनही आपणास या ठिकाणी महत्त्व प्राप्त होत असतं. त्यानंतरचा जो पुढचा भाव आहे तो म्हणजे सात्विक भाव. या ठिकाणी स्वेद, स्तंभ, कंप, रोमांच, स्वरभेद, वैवर्ण्य, अश्रू, प्रलय असे 8 शरीरधर्म आहेत. ते मनोधर्म नव्हेत. या गोष्टी अभिनयातून प्रकटतात. म्हणजे इथे हे जे सात्विक भाव आहेत तर हे सात्विक भाव शारीरिकदृष्ट्या किंवा शारीरधर्मदृष्ट्या महत्त्वाचे आहेत. हे मनोधर्म नाही, म्हणजे इथे मनाच्या अवस्था किंवा वृत्ती नाही आहेत. इथे स्थायी भावामध्ये जसं मनोवृत्त सांगितलेलं आहे त्या पद्धतीने इथे सांगितलेलं नाही. त्यानंतर जो भाव येतो त्या भावास व्याभिचारी भाव असे म्हटले जाते. आणि जी व्याभिचारी भाव कोणते आहेत तर याविषयी आपण पुढील पद्धतीने जे व्याभिचारी भाव आहेत तर त्यांची माहिती घेऊ. यामध्ये व्याभिचारी भाव हे मरण, व्याधी, ग्लानी, श्रम, आलस्य, निद्रा, सुप्त, प्रबोधन, अपस्मार, उन्माद, मद, मोह, जडता आणि चपलता हे एकूण 14 नाट्यभाव शारीरिक अवस्थांशी निगडित आहे. म्हणजे हे जे प्रत्येक भाव आहेत या भावामधून आपणास काहीतरी वेगळ्या गुणधर्माची वैशिष्ट्ये मिळतात. पहिल्या स्थायी भावामध्ये आपणास मनाची अवस्था मिळते. दुसऱ्या सात्विक भावामध्ये आपणास शरीरधर्माविषयी माहिती मिळते. आणि तिसरा जो व्याभिचारी भाव आहे तर या व्याभिचारी भावामध्ये शारीरिक अवस्थांशी निगडीत अशा नाट्यभावांची काय तर इथे माहिती मिळत असते. म्हणजे इथे प्रत्येक गोष्टीमधून, प्रत्येक भावांमधून आपणास काहीतरी वेगळ्या दृष्टिकोनातून रसनिर्मिती होताना आढळते. हे यामागे सांगण्याचा दृष्टिकोन आहे. यामुळे भरतमुनी यांचे जो रसविचार आहे तर या रसविचाराविषयी आपणास माहिती घेताना अधिक मदत होते. या ठिकाणी विभाव हा जो घटक आहे तर हा विभाव घटक आपणास अशा पद्धतीने सहकार्य करतो की या विभाव घटकामधून मानव हा इथे केंद्रीभूत असतो. कारण इथे मानव हा कर्ता या भूमिकेमधून पार पाडतो. म्हणजे विभाव हा घटक व्यक्तिनिष्ठ आहे आणि व्यक्तीच्या अनुषंगानं तो आपलं कार्य पार पाडत असतो. आणि त्यानंतर जो अनुभव आहे हा अनुभव घटक आपणास व्यक्तीने जी नाटकामध्ये जी कृती केलेली आहे त्या कृतीसाठी त्यांनी काय काय भूमिका पार पाडलेली आहे त्यासाठी त्यांनी कशा पद्धतीने आपला अभिनय हा अनुभवाच्या साह्याने कशा पद्धतीने त्यांनी प्रकट केला आहे. म्हणजे त्याची बोलण्याची पद्धत, त्याचे हावभाव, त्याचं जे व्यक्तिमत्व आहे या दृष्टिकोनातून जे अनुभव आहेत तर या सर्वांना आपणास अनुभव या भावाच्या साह्याने आपणास ते प्रकट होतात. म्हणजे इथे अनुभव हा घटक आपणास या ठिकाणी मदत करत असतो. विभाव आणि अनुभव यांच्या साह्याने जे प्रकटीकरण केलं जातं त्यांना व्यभिचारी भाव असं म्हणतात. म्हणजे यांच्या ठिकाणी जी महत्त्वाचं जे घटक आहे आपणास इथे सांगता येईल की या स्थायी भावांच्या अनुषंगानं आपणास विभाव, अनुभव आणि व्यभिचारी भाव यांच्या संयोगामधूनच आपणास स्थायी भाव हा घटक मिळत असतो. म्हणजे स्थायी भाव हा घटक इथे महत्त्वाचा आहे. आता स्थायी भाव हा घटक आपणास समजून जेव्हा सांगताना असं म्हणता येईल की जेव्हा एखादा व्यक्ती हा ज्या पद्धतीने एखाद्या विशिष्ट घटकाला हा कौटुंबिकदृष्ट्या किंवा राजघराण्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा असतो. कारण राजपद जर बहाल करायचं असेल तर एखाद्या विशिष्ट कुलीनं किंवा विशिष्ट राजघराण्याच्या व्यक्तीलाच त्या ठिकाणी
प्राधान्य दिले जातात, इथे सामान्य व्यक्तीला प्राधान्य दिले जात नाही, त्यामुळेच इथे व्यक्तिश्रेष्ठत्व हा घटक महत्त्वाचा आहे। त्याच पद्धतीने हात पाय डोळे आणि मानवाचे जे अवयव आहेत त्या अवयवाच्या दृष्टिकोनातून सर्व मानव हे कसे आहेत तर एकच आहेत, परंतु जेव्हा त्यांचं श्रेष्ठत्व इथे पाहिलं जातं तेव्हा आपणास जी श्रेष्ठ राजघराण्यातली किंवा कुलीन जी व्यक्ती आहे तर त्याचाच इथे काय केला जातो, संदर्भ हा राजपदासाठी घेतला जातो। त्या दृष्टिकोनातून आपणास इथे असं सांगता येईल की स्थायीभाव हा घटक पण इथे महत्त्वाचा आहे, कारण स्थायीभाव हा घटक इथे जे राजकुलीन घटक आहे तर त्या घटकाच्या अनुषंगाने ते महत्त्वाचा आहे। विभाव अनुभाव व्यभिचारी भाव या सर्वांच्या पेक्षा स्थायीभाव या घटकाला काय केलं जातं तर अधिक पद्धतीने किंवा मोठ्या प्रमाणात प्राधान्य दिलं जातं, हे इथे आपणास सांगता येईल। अशा पद्धतीने आपण भरताचा जो रस सिद्धांत आहे किंवा रस विचार आहे तो रस विचार आपण इथे थोडक्यात समजून घेतलेला आहे। आजच्या तासामध्ये आपण एवढीच माहिती घेऊ, धन्यवाद।